माझे छत्रपती संभाजी महाराज की म्हटल्यावर जय हा शब्द कधी आमच्या तोंडातून बाहेर पडतो ना हे आमचं आम्हालाही समजत नाही. कारण या मातीमध्ये जन्म घेणारा प्रत्येक जण हे संस्कार आपल्या या पोलादी छातडावर कोरूनच जन्माला येतो. माझ्या राजाबद्दल लोकांमध्ये ही जी प्रतिमा आहे ना तीच ती प्रतिभा आहे. नमस्कार, मी श्रेया दिलीप ठाकरे, मराठा हायस्कूल नाशिकची विद्यार्थिनी, महाराष्ट्राचा दमदार ऑनलाईन महावक्ता. या स्पर्धेत विषय मांडते मला समजलेले छत्रपती संभाजी महाराज. राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राच्या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला, या मातीतील प्रत्येक कणाला आणि या मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज. शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिते असा पुत्र होता माझ्या शिवाचा. जेव्हा सिंहाचा छावा कसा होता हे समजून घेण्यासाठी मी इतिहासात डोकावलं तेव्हा मला असं समजलं की एक कधीही न संपणारं धाडस, एक चातुर्य, एक प्रेरणा, एक उमेद आणि अतोड आत्मविश्वास ज्या योगपुरुषाच्या ठाई बसलेला आहे ना असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 9 वर्षांनी आपल्या तलवारीच्या टोकावर स्वराज्य पेरून धरलं. छत्रपती संभाजी महाराज जोपर्यंत हयात होते ना तोपर्यंत औरंगजेबाच्या हाती एकही किल्ला या स्वराज्यातील लागला नव्हता. जो औरंगजेब दख्खन जिंकायला नव्हता त्याला विजयाची खबरही न लागू देता ज्यांच्या कर्तृत्वाने आस्थेची कबर या मातीमध्ये उभारली आहे ना अशा छत्रपतींचा इतिहास मला नेहमीच प्रेरणादायी वाटतो. आणि म्हणावं असं वाटतं, श्री शंभो शिव जातस्य मुद्रा द्यावरी वराजते यदा कस्य विनो लेखा वर्तते कस्य नोपरी. औरंगजेबाने मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली आणि कडाडला तो शंभू राजा आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटवारी करण्याची त्याच्याच वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय थांबणार नाही ते मावळे. तलवारीच्या टोकावर भाकरी वाजतो बस तुला भाजायला वेळ लागणार नाही. आणि विचारलं होतं त्या औरंगजेबाने ऐसा कौन सा किल्ला आहे जो जल्द से जल्द लिया जा सकता है. तेव्हा त्याच्यासमोर नाव आलं होतं ते रामशेज किल्ल्याचं. नक्कीच औरंगजेबाचं सामर्थ्य छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा जास्त होतं. मात्र युद्धामध्ये शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर करून मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण असणारा नाशिक जवळ रामशेज किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. शत्रू ज्याचा विचार आपल्या स्वप्नातही करणार नाही ना असं काम छत्रपती संभाजी महाराजांनी करून दाखवलं. लाखो मुघलांना, हजारो सैनिकांनी शेकडो वेळा हरवलं. गणिती कामा करून मोठमोठ्या शत्रूंना यमसदनी पाठवणारे छत्रपती संभाजी महाराज अशा वेळी मला फार शूर वाटतात. रागाने बोलला होता तो औरंगजेब, जोपर्यंत या संभाजीला पराभूत करत नाही तोपर्यंत बादशाही पदाची पगडी मी माझ्या डोक्यावर घालणार नाही. आणि मरते वेळी सुद्धा औरंगजेबाच्या डोक्यावर बादशाही पदाची पगडी नव्हती. आणि खरंच हे अहोभाग्य शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या शंभूराजांनी त्याला कधी मिळूच दिलं नाही. सिंहाचा छावा जगतोही सिंहासारखाच आणि मरतोही सिंहासारखाच त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे शंभूराजे. मात्र औरंगजेबाने राजासोबत दगाफटका केला आणि त्यांचा शारीरिक छळ सुरू झाला. तळपती तलवार असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्यासाठी रांजरातून जशी रवी फिरावी अगदी त्याचप्रमाणे त्या लाल जर्दसळ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यातून फिरल्या आणि मात्र माझ्या राजाच्या मुखातून आक्रोशाची एक लकेरही उमटली नव्हती. तेव्हा हपशेने त्यांचं नाक दाबलं आणि त्यांच्या तोंडात पकड घालून पकडीत पकडली गेलेली त्यांची ती जीभ तलवारीनं कापली गेली. त्याच्या कानात शिसं ओतलं गेलं मात्र माझ्या राजानं शेवटच्या श्वासापर्यंत संयम सोडला नाही. आणि हेच मातृभूमीसाठी धीरोधात्तपणे आपल्या प्राणांचं बलिदान कसं द्यावं हेच आता मी आमच्या शंभूराजांकडून शिकलो आहे. एक संयमी प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजा, जनतेचा कैवारी, बुद्धीचा आणि शौर्याचा महासागर, त्याचप्रमाणे एक विद्वान पंडित आणि सिंहाचा छावा म्हणून मला समजलेले स्वराज्य रक्षक संभाजी महाराज